नमस्कार आपल्या सगळ्यांचं सांचीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण बॅटरसह इडली कशी बनवायची ते बघणार आहोत आणि त्याच्यासोबत मस्त असं सांबरसुद्धा करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक सहा वाटी आपली नेहमीची जी घरात वाटी असते ती सहा वाटी तांदूळ घेते हे जे तांदूळ आहेत हे रेशनचे तांदूळ आहेत त्या तांदळाने इडली खरंच खूप छान होते त्यामुळे मी शक्यतो रेशनचे तांदूळ वापरते हे स्वच्छ मी एक तीन चार वेळा धुवून घेतले आणि आता याच्यामध्ये हे तांदूळ व्यवस्थित भिजतील एवढं पाणी घालून ठेवायचं आता इथे तीन वाट्या साधारण अडीच ते तीन वाट्या उडदाची डाळ घेते परफेक्ट मी जेवढे तांदूळ आहेत त्याच्या अर्धी उडदाची डाळ घेते तर ही डाळसुद्धा एक दोन तीन वेळा स्वच्छ धुतली आहे आणि ही भिजण्यासाठी सुद्धा आवश्यकतेनुसार पाणी आपण इथे घातलेलं आहे आता त्यानंतर इथे मी साधारण एक टेबल स्पून मेथ्या घेतल्यात त्यासुद्धा आपण इथे भिजवून ठेवणार आहोत मेथ्या पण मेथ्यामुळे छान फर्मेंटेशन येतं आणिच त्यामुळे आपण इथे मेथ्यासुद्धा या बॅटरमध्ये घालणार आहोत तर हे सगळं साधारण एक एक साधारण सहा तास तरी भिजत ठेवायचं आहे हे व्यवस्थित भिजलं आता इथे आपले एक सहा तासानंतर तांदूळ डाळ वगैरे व्यवस्थित भिजलेली आहे ही मी आपण ही आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात तर इथे तुम्ही बघताय मी पाण्याचा वापर अगदी कमी करते आहे लागेल तेवढंच थोडंसं पाणी घालायचं आणि हे अशा पद्धतीनं आपण तांदूळ बारीक करून घेतो आहे तुमच्या लक्षात येत असेल छान असं बारीक केलेलं आहे त्यानंतर जी उडदाची डाळ आहे ती आपण बारीक करून घ्यायची आहे आणि उडदाच्या डाळीमध्येच मी मेथ्या पण घालते आहे आता हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेऊयात तुम्ही इथे बघताय परफेक्ट असं हे सगळं बारीक झालेलं आहे उडदाची डाळ जी असते ती चिकट असते थोडीशी आणि त्यात मी मेथ्या पण घातल्यात तर ते सगळंच थोडंसं चिकट झालेलं आहे तर ते मी एका चमच्यानी आपल्या तांदळाचं जे बारीक केलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये काढून घेते आणि हे अशा पद्धतीनं आपण डाळ आणि तांदूळ दोन्हीही बारीक करून घेतलेलं आहे तर हे आपण एकत्र एक करूयात व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं हे तुम्ही इथे बघताय सगळं छान असं एकत्र एक एकसारखं झालेलं आहे हे जे डाळ आणि तांदूळ आपण बारीक केलेलं आहे हे साधारण एक आठ तास किंवा व्यवस्थित फर्मेंट होईपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं एक आठ तास झालेत आपलं बॅटरसुद्धा छान झालेलं आहे तर त्या इडलीसाठी मी इथं सांबर बनवते आहे त्याच्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे इथं मी त्यामध्येच थोडीशी मुगाची डाळसुद्धा घेते आहे आणि लाल मसूर त्याची त्याचीसुद्धा डाळ घेते आहे अशा तीन डाळी आपण इथे घेतलेल्या आहेत या सगळ्या डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊयात त्यानंतर इथे मी वांग घेतलेलं आहे त्यानंतर बटाटा घेतला आहे इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे चिरून त्यानंतर कांदा घेते आहे एक टोमॅटो चिरून घेतलेलं आहे आणि याच्या या, या सगळ्यामध्ये आता आम्ही गरम पाणी घालते आहे गरम पाणी घातल्यामुळे कुकर पटकन होईल कारण टिफिनची गडबड आहे नेहमीप्रमाणे आता याच्यात हळद आणि हिंग घातलेलं आहे आणि थोडंसं तेल याच्यामध्ये घालते आहे आता कुकरचं झाकण लावून सादरण्याच्या एक चार शिट्ट्या मी इथे करून घेणार आहे आता आपण इथे बघू शकता इडलीचं बॅटरसुद्धा आपलं तयार आहे आता आपण इडली करायला घेणार आहोत त्याच्यासाठी एका एक पातेल्यामध्ये मी इडलीचं जे बॅटर आहे ते घेते त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आता इथे मी आत्ता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे पाणी घालताना थोडं गरम पाणी घालते आहे हे व्यव पाणी घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करूयात परफेक्ट आता चवीसाठी मीठ घालते आहे याच्यामध्ये आणि हे परत एकदा आपण एकत्र करूयात परफेक्ट तुम्हाला लक्षात येत असेल साधारण एक अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपल्याला बनवून आहे इडली बनवायची जी प्लेट आहे त्याला मी तेल लावून आहे आणि त्याच्यामध्ये हे इडलीचं बॅटर आहे आता इथं तुम्ही बघताय जे इडलीचं माझं भांडं आहे त्यातलं पाणी आहे ते एकदम उकळतंय एवढं पाणी उकळल्यानंतर मगच त्याच्यामध्ये या प्लेट्स ठेवायच्या म्हणजे इडली छान फुकते आणि याला आपण झाकण लावून इडली शिजायला ठेवून देऊयात एक साधारण पाच दहा मिनिट तरी लागतात थोडा वेळा आधी गॅस मोठा ठेवायचा एक पाच मिनिट आणि मग लहान करायचा तुम्ही इथे बघू शकताय छान अशा आपल्या इडल्या तयार आहेत त्या थोड्याशा आता हे स्टीलचं असल्यामुळं थोड्या गार झाल्यानंतर मला त्या काढाव्या लागतात तर तुम्ही इथे बघताय मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार आहे आश, अशा अशा इडल्या मी एका बाजूला करून घेते आहे तोपर्यंत आपण सांबरसुद्धा करून घेऊयात तर एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आणि मग त्याच्यामध्ये आता आम्ही जिरे घालते आहे जिरे फुललेत आपले आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घालते आहे कढीपत्ता थोडासा तळून घ्यायचा आणि थोडासा हिंग आहे आणि हळद तो इथे मी थोडासा लसूण कुटून घेतला आहे तोसुद्धा याच्यामध्ये आहे मी बऱ्याचदा लसूण स्कीप करते तसंही छान लागतं त्यानंतर इथे मी तिखट आहे आता हे तिखटसुद्धा आपण तेलामध्ये छान असं एकत्र एक करून घेऊयात आणि थोडंसं मीठ घालते आहे मीठ घालण्याचं कारण असं आहे एक सांबरला असा तवंग येतो आता ही जे आपण भाज्या आणि डाळ शिजवून घेतली आहे ती छान अशी शिजलेली आहे हे सगळं आपण या फोडणीमध्ये घालूया आता इथं ज्या माझ्या ता भाज्या वगैरे आहेत ना त्या पूर्ण मॅश झालेल्या आहेत कारण माझा मुलगा आहे त्याला त्या भाज्या अशा मॅश झालेल्या आवडतात तो त्या मोठ्या फोडी दिसल्या की सांबर तेवढा आवडीनं खात नाही त्यामुळे मी शक्यतो कधी असंही करते आणि गरम पाणी याच्यामध्ये आपल्याला जसं जेवढं गरम पा जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे पाणी घालताना मी गरम पाणीच घातलेलं आहे आता हे अप हे सगळं जे आहे ते आपण एकत्र एक करून घेऊयात तुमच्या लक्षात येत असेल मस्त आत्ताच ते सांबर दिसताना दिसतंय आता याला एक उकळी येऊ द्यायची आपण मी थोडंसं पाणी अजून घालते कारण मला बऱ्यापैकी सांबर घट्ट सर जाणवलं याच्या पण मध्ये आपण ज्या डाळी घातल्यात त्यानंतर भोपळा पण याच्यामध्ये आपण भोपळासुद्धा घातलेला आहे तर बऱ्याचदा ते घट थोडा वेळाने घट्ट होतं त्यामुळे थोडंसं पातळसर ठेवायचं अर्थात जशी आपल्याला कन्सिस्टन्सी आवडते त्या प्रमाणात आपण पाणी याच्यामध्ये घालू शकतो आता इथे मी खूप सारा सांबर मसाला घालते आहे मी शक्यतो सांबर मसाला वापरताना जेव्हा रेडीमेड सांबर मसाला वापरायचा आहे तेव्हा तो एव्हरेस्टचा वापरते त्याची चव मला खूप आवडते छान लागतो तो तर इथे आपण सांबर मसाला घातला आहे आणि हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर घालूयात आता या सांबरला आपण उकळी आणून घ्यायची आहे सांबर छान बराच वेळ दहा पंधरा मिनिट तरी उकळून घ्यायचं म्हणजे सगळ्याची चव अशी एकत्र खूप छान लागते आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मस्त असं पटकन होणारं चमचमीत मस्त सगळ्या भाज्या वगैरे घातलेलं असं छान असं आपलं सांबर तयार आहे छा खूप मस्त लागतं हे सांबर भाज्यांमुळे खरंच एक छानशी चव येते आणि तुम्ही ते बघताय याला एक साधारण मी पाच दहा मिनिट असंच उकळू देणार आहे मस्त असं खूप चवदार सांबर आपलं तयार आहे चला तर मग जी इडली आणि सांबर खायला घेऊयात आज आपण ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक करा कमेंट करा ही रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीच किचन या आणि अशा विविध लज्जदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद